जगातला एकटा माणूस शाला मी मारला तर बाप जन्म तुला ते पुकारला सांगशील स्वतःच्या मढ्यावर सांगशील शिवाजी महाराज की जय भवानी बंद करा हे बघा आता आता तुम्हाला ऐकायचं असेल या चित्रपटात काय दाखवलंय आणि का विरोध करतोय सर 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 थांबायचे दोन चित्रपट येत आहेत ते खरार महादेव आणि हा काय नाव रे मागे हे राजे त्याच्यामध्ये असं दाखवलंय की बाजी प्रभू शिवाजी महाराजांशी लढतायत जे कुठेही नव्हतं नंतर त्यांनी असं म्हटलंय की जसा रघुनाथाला हनुमान होता तसा बाजी प्रभू शिवाजीला होता तसं नाहीये तिथे जेदे बांदल नावाचे सरदार होते जे शिवरायांचे सेवक होते सरदार होते त्यांच्या बाबतीत हे वाक्य आहे नंतर असं दाखवलंय की अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मांडीवर झोपवलंय अफजल खानाला शिवाजी मांडीवर झोपवलंय आणि राजे त्यांचं पोट फाडतायत तसं नाहीये शिवाजी महाराजांवरती पहिल्यांदा मिठी मारली आल्या आल्या आणि त्यांच्या मागे खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तो केल्यानंतर शिवाजी महाराजांनी तातडीने वाघनख घातली आणि पोट फाडून टाकलं अफजल खानाचा ते असे वळले आणि तेवढ्यात कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या अफजल खानाच्या वकिलाने शिवाजी महाराजांवर तलवार मारली ती तलवार मारली शिवाजी महाराजांना जखम झाली पण तेवढ्यात कृष्णा भास्कर कुलकर्णीचं मुंडकं उडालेलं होतं पण शिवाजी महाराज तिथनं निघून गेले या दोन पिक्चरमध्ये मराठे जे मावळे दाखवण्यात आले ते मावळे दाढी नसलेले एकदम गोरे गोरे पान सडपातळ आता तुम्हाला तुम्ही मला सांगा मावळा कसा असतो दिसायला राकट तनकट टोपी घातलेला सौंदर्य म्हणजे गोरा नाही ना कुठलाही माणूस सुंदर आहे तो गोराच असायला पाहिजे का सौंदर्य हे कालानुरूप असत शिवाजी महाराजांच्या बरोबरच्या मावळ्यांचं सौंदर्य कशात आहे तर त्यांच्या राकटपणात आहे त्यांच्या मिशांमध्ये आहे त्यांच्या ते हात किती मजबूत आहेत त्याच्यावर आहेत ते तलवार कशी उचलतात त्याच्यावर आहेत ही विकृती दाखवता कशाला तुम्ही म्हणजे शिवाजी महाराजांचा जो इतिहास बदनाम
आणि विकृत करण्याचा जी पुरंदरी परंपरा आहे, बमो पुरंदरेंनी जे महाराष्ट्रात सुरू केलं ते आता चित्रपट सृष्टीच्या माध्यमात महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम सुरू झालंय आणि त्याला आमचा विरोध आहे. आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणं नाही, पण असे विकृत चित्रपट महाराष्ट्रात दाखवायचे नाहीत हे आम्ही जाहीररित्या सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. चला 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 सगळ्यांनी शो बंद नाही झालं पाहिजे. काय भाई नाही काही तर तिथं निघाल नाही का? चाललाय शो सुरू करणार, काय प्रॉब्लेम आहे? बंद चालू शो बंद केला ना तुम्ही? चालू कर, चल चालू कर, शो चाल शो चालू कर. आवडीचे पिक्चर लागले पाहिजेत. हा शो सुरू होणार आणि पूर्ण शो मी इथे बसून बघणार. कोणाच्या हिंमत असेल तर त्याने हा पुन्हा शो बंद करून दाखवावा. या ठिकाणी चालू झाला शो, तुमच्या पाठी बघाल तर शो सुरू झालेला आहे. निखिल बुक डाऊन कर. मला असं वाटतं की मानसिकता तुम्ही सुशिक्षित भावना भाव आणला स्वतःच्या चेहऱ्यावर आणि नंतर शो बंद. किती दिवस झाला शो चालू? आज तुम्हाला आठवलं का? यात आक्षेपार्ह काहीतरी आहे? हा शो चालू झालाय, मी समोर होऊन बसतोय, बघतोय कोणाला काय करायचं ते करा. हे व्हायचंय तर होऊ द्या. मी इथे बसतोय एकटाय, मी एकटाय, मी कोण कार्यकर्ते वगैरे घेऊन नाही आलो, मी एकटाय. हा शो मी सुरू केलाय. माझं मला आता करा ना, आता आलोय ना, आम्ही कोण नव्हतो, आता मी आलोय, आता करावी अनामारी. हा पिक्चर चालू झालेला आहे, मी संपेपर्यंत बघणार. आता हिंमत असेल तर बंद करा. बंद पडले मला वाटतंय की मनसे चालू ना पहिली, मनसे पोहोचली ना 5 मिनिटात. मला 5 मिनिटापूर्वी कळलं, मी धावत आलोय. एकटाय ज्याला कोणाला माझं काय करायचं ते करा. हा पिक्चर तुमच्या मागे चालू झालेला आहे, हा पिक्चर मी बघणार. हा लोक पण बसायला लागले आहेत आणि मला वाटतं मला एकट्याला त्रास नाही, लोकही भडभड करतात. तुम्ही जर बाहेर बघाल तो लोक भडकली होती. आम्ही तिकीट काढून आलोय, आम्हाला अडवणारा हा कोण, हे कोण? मला वाटतंय की आता जर हिंमत असेल तर